खासदार माननीय श्री सुनीलजी टटकरे साहेब निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक सौ दीपिका चिपळूणकर, महिला जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस. शुभेच्छुक ग्रुप ग्रामपंचायत वरसे व ग्रामस्थ वरसे भुवनेश्वर निवी. शुभेच्छुक श्री मधुकर पाटील, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोहा तालुका. आवाज कोणाचा? आवाज जनतेचा. ताही दिशा 32 रायगड लोकसभा मतदार संघातून सुनील टटकरे यांचा विजय झाल्यानंतर मानगाव मध्ये विजयी उमेदवार सुनील टटकरे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले होते. राष्ट्रवादी पुन्हा या गाण्यावर कार्यकर्त्यांसोबत आमदार अनिकेत टटकरे यांनीही ठेका धरला. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. मिरवणुकीनंतर नगर पंचायतीच्या पटांगणात मतदात्यांचे आभार मानते वेळी माझा विजयात सिंहाचा वाटा हा श्रीवर्धन मतदारसंघाचा आहे ते मी कदापि विसरणार नाही, असे उद्गार सुनील टटकरे यांनी काढले. 24 तास महाराष्ट्र फाळसाठी मुख्य संपादक अजेश नाडकर, मानगाव. आवाज कोणाचा? आवाज जनतेचा. काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया. पुढे टटकरेसाठी तुम्ही मेहनत घेतली त्याचा प्रचंड यश आपल्याला जाहीर करायला बाहेर मिळतात. अलिबाग मतदारसंघाला ऋणी आहे, पेण मतदारसंघाला ऋणी आहे, गुणागरचाही ऋणी आहे, महाडचाही ऋणी आहे, दापोली मंडळकरचा पण ऋणी आहे. माझ्या याच्यात श्रेय म्हणजे माझ्या शिवसेना विधानसभा मतदारसंघाला ज्या वेळेला शेखर शेट्टी मला मतमोजणीच्या क्षेत्रात सांगितलं, साहेब शिवसेनेची मतमोजणी संपली आणि शिवसेनेमध्ये आपण जवळपास 38,000 मतदान घेतलं आहे. एका क्षणात आकडेवारी समजलं माझ्या डोक्यात त्याने आली. प्रमोद पप्पू शेटला बोलवलं, आकडेवारी सांगितली. गुवाहाटीमध्ये मागेल गेलो, दापोलीमध्ये गेलो, महाडमध्ये गेलो, पेणमध्ये गेलो, तरी माझा अख्खा श्रीवर्धन या चारही मतदारसंघाचं मताधिक्यखाली मनुष्य तंत्रांच्या नेतृत्वाखाली अलिबागच्या मतदारसंघाचं मताधिक्य हे आपलं विजयी मताधिक्य 100% आहे. सुरू झाली 5 मिनिटात मतमोजणीचं केंद्र सुरू झाले. वातावरण बदललं म्हणायचं शिवसैनिकांनी जेव्हा चौथच्या ठिकाणी दिलेला होता. टीका टिपणी नाही, माझ्यासाठी सगळं संपलं. आता बसून फक्त आणि फक्त विकास आणि माझ्या लोकांची असलेली बांधिलकी ही भविष्याच्या कालावधीमध्ये टिकवणं, सर्व धर्मियांना आपलं वाटेल समाजकांच्या ठिकाणी करणं आणि या सर्व नेतेमंडळींना विश्वासात घेत भविष्याची वाटचाल त्या ठिकाणी करणं, या विचाराला प्राधान्य देण्याचं काम आम्ही सेवन करू एवढा शब्द त्या ठिकाणी देतो. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आजच चॅनल सबस्क्राइब करा.